नमस्कार, आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, खूप छान आणि टेस्टी हा भात बनतो। त्यासाठी आपण एक बाउल घेतलेला आहे, एक वाटी तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तांदूळ आपण आपल्या आवडीनुसार कोणताही वापरू शकतो, मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे। आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून हा 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊ। आपण एक कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालून घेऊ। तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये 10 ते 12 आपण काजू घेतलेले आहे, ते छान असे तुपात परतून घेऊ। बघू शकता छान असा काजूला रंग आलेला आहे, आता ते काजू आपण काढून घेऊ। आता आपण त्यामध्ये मणुका घालून घेऊ, मणुका सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये, छान तो झालेला आहे, त्याला सुद्धा आपण काढून घेऊ। आता आपण याच कढईमध्ये 5 वेलची, 5 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा छान तुपात रुजू। आता हे तांदूळ आपण जे 5 ते 10 मिनिट पाण्यात ठेवले होते ते छान चाळणीत काढून घेते पहिले आणि ते यामध्ये घालून घेतले आहे, आणि ते छान आपल्याला या तुपामध्ये 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचे आहे। यामुळे जे तांदूळाचे दाणे आहेत त्याचे तुकडे पडत नाही, छान लांबच्या लांब जशाचा तसा भात राहतो। छान आपण 2 ते 3 मिनिट हे तांदूळ तुपामध्ये फ्राय करून घेतले व्यवस्थितपणे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आपण, त्यासाठी 2 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे, ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू, मीठ थोडं कमीच घालायचं आपल्याला, कारण आपण गुळ वापरणार आहोत यामध्ये आणि गुळ सुद्धा थोडा खारट असतो। आता आपण 10 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून देऊ। 10 मिनिटांनी बघू शकता तुम्ही आपला भात अतिशय परफेक्ट असा झालेला आहे, छान तो असा मस्त झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण त्यामध्ये 1 वाटी गुळ घेतलेला आहे तो घालून देऊ, 1 वाटी ओलं खोबरं आहे ते छान असं खिसून घेतलेलं आहे, ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। दुधात थोडं केसर घालून ठेवलं होतं ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही छान असं ते मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये आपले जे ड्रायफ्रुट्स होते काजू आणि मणुका घेतला होता आपण, ते घालून घेऊ, हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि यावरती 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊ। 5 मिनिटांनंतर आपण भात खोलून बघितला, बघू शकता तुम्ही छान गुळाचा पाणी झालेला आहे, गुळ पूर्णतः त्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि भात सुद्धा मस्त असा झालेला आहे। परत 5 मिनिटांसाठी त्यावरती आपण झाकण ठेवून देऊ। बघू शकता तुम्ही पूर्णतः आपले 10 मिनिट झालेले आहे आणि भात अतिशय मस्त असा झालेला आहे, खूप मोकळा मोकळा तो झालेला आहे, बघू शकता छान असा तो शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करू। आपण 1 वाटी घेतलेली आहे, त्याला तूप लावून घेतलं, त्यामध्ये 2-3 काजू, थोडेसे खोबऱ्याचे काप आणि 2-3 मणुका असे टाकून घेतले, त्यावरती हा भात आपल्याला घालून घ्यायचा आहे। बघू शकता छान असा भात, त्याची वाटी आपण भरून घेतली, छान प्लेटमध्ये आपण भात घालून घेऊ। अतिशय टेस्टी हेल्दी हा भात आपला तयार झालेला आहे, नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तयार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओ संबंधी आपला जो अभिप्राय असेल तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।